जलस्पर्शाने अंगी चेतना येते गंधित इथल्या या मातेने प्रसन्न मनही होते धरती वायु नभ प्रकाश बाणी या देहाची इथे पेरणी इथे चलावे पंखाना बळ झेपीचे महान माझा गाव माझा गाव स्वर्गाहुनी महान माझा गाव माझा गाव स्वर्गाहुनी महान उठावरल्या शे मधुनी बालपण मी गातो गंध मोगऱ्याचा गंध रोम रोम फुलवितो उठावरल्या शे मधुनी बालपण मी गातो गंध मोगऱ्याचा गंध रोम रोम फुलवितो अवचित एका संध्याकाळी इंद्रधनुची दिसे कमाल उठी येते तरुणपणातील शृंगाराची तान माझा गाव माझा गाव स्वर्गाहून महान माझा गाव माझा गाव स्वर्गाहून महान संगतीने झांज इथे झुंजते हो 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 अलगीच्या तालामधून लेझिम गिरकी घेते अलगीच्या तालामधून लेझिम गिरकी घेते ढोलकीच्या संगतीने झांज इथे झुंजते अलगीच्या तालामधून लेझिम गिरकी घेते लेझिम गिरकी घेते तुम्ही गावात 20 दिवस होता सणासारखे दिवस होते बघा प्रचोदयात् हरि ओम् शिवाय बहूर्मनोर्यज्ञनी बृहस्पति
अरे बापरे औषध पाठवले हौशेने पाठवलंय की हौशेने पाठवलंय बघा आता हाय का वैली साहेब आमच्या हौसानं हौसेनं पाठवलंय भावना प्रेम आहे तुमचं भाऊजी एकमेव जिवलग मित्र आहे माझा बरं हे हे बघ आता आम्ही मंदिरामध्ये चाललोय तर तेव्हा हे एवढं सामान घेऊन आम्ही नाही जाऊ शकत आता हाय का मी असताना कशाला काळजी करताय हो समजा सामान मी पोहोचवतो की वहिनी तुम्ही समजू जाऊन मंदिरात जाऊ बघू बिंदास्त हे पोरीनो चला 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 लवकर कन्याधन दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याचा करुणामयी तरी आनंददायी प्रसंग असतो. या क्षणासाठी आई वडील आणि मुली जन्म जन्मांतरीची वाट पाहत असतात. असा ही घे हरभऱ्याची भाजी मग काय घेऊन जा डाळ कुठे ठेवली वहिनी हे बघा तुरीची डाळ तुमच्यासाठी हो घेऊन जा कुठे ठेवलं जाग तू काय ग बाई तू देखले ही भाजी तुमच्यासाठी द्या द्या वहिनी वहिनी या ना इकडे सगळ्यांचं देऊ हे बघा साळीचे तांदूळ आई बघा सांभाळून घेऊन जा हो हो भात खा आणि कामाला लागा बघा आणि काय आणलंय आता कुणाचं काय राहिलं का बाई शांता माझं माडग्याचं पीठ आणलंयस का केस का कसं विसरेन मी ते मुद्दाम घेऊन आले ते थांबा देते तुम्हाला पीठ माडग्याचं पीठ माडग्याचं पीठ काय ग नाही ग यात कुठे ठेवलंय सांगितलं होतं ना तुला काय बाय तुम्ही गोंधळ घालून ठेवला नुसता अगं काय आई याचा अक्का माडग्याचं पीठ घेऊन गेली त्याच माडग झालं आणि आतापर्यंत संपलं सुद्धा असेल
पण खूप आठवण येत होती. कळलं ना किती आठवण येत होती ती. 20 दिवसांनी भेटतो आपण, लक्षात आहे ना? हो. मला वाटलं तिकडेच तुला एखादा ट्रकवाला, एखादा पाटील, जमीनदार भेटला की काय. हो भेटला ना, एक रांगडा पुरुष, खूप सुंदर होता. पण तो म्हणाला हे फूल या मातीत फुलायचं नाही. पण तुझ्यासाठी नऊवारी नेसणारी मुलगी बघितली मी. चालेल. नऊवारी? नऊवारी? हो. माय फूट नऊवारी? फूट नाही रे बाबा, त्यांच्यात एक दिवस जरी राहिलास ना तू तरी लगेच पळून जाशील. खूप खडतर आयुष्य असत रे त्यांचं. हॅलो, एक्सक्यूज मी, जरा गावात ना, इकडे या मुंबईत. हो. तुम्ही आता माझ्याजवळ आहात. अगं किती दिवसांनी भेटतो आपण, काय चाललंय काय तुझं? दुसरं काहीतरी बोल ना, काय सारखं गावागावाचं. घरी चला. काय माहिती ना, नूतन ताई खूप थकल्यात, नाचल्यात ना एवढ्या. चला चला चला. काय सांगतीयस ताई, अगं तो ड्रेकॉन डान्स होता, लाईव्ह थोडाच होता. तुम्ही आता खूप बोलायला लागला. चला आप आपल्या घरी. वरण द्या, वरण गरम. ए मला चपाती दे. आई सांग ना तिला कसं चालायचं. काय तुझं चाली बडबड, लहान बाळच. मी नंतर घेईन. बाबा बाबा, मला कम्प्युटर पाहिजे. तुम्ही सांगितलं होतं मला देणार, मला कम्प्युटर म्हणे. काही गरज नाही, नुसतं आपला फुकट चॅटिंग करायला. ताई ताई तू गप्पा बसा, मी तोंड उघडलं ना तर बघ. तोंड उघडलं म्हणे? तुला तोंड उघडावंच लागेल. अगं जेवणासाठी.
मी बाबांबरोबर जेवणार, तू यायचं जेव, बाबा चला ना जेवूया। हो बर, तुला कम्प्युटर हवाय ना, मी तुला कम्प्युटर घेऊन देईन। काही गरज नाही बाबा कम्प्युटर घेऊन द्यायची, आम्ही ना शिकत कॉलेज मध्ये। बाबडा आहे माझा ते तू खा, मला भात घाल भात। आई जेव ना ग तू, मी आणि बाबा भात खाणार। चला मस्त झाली आहे भाजी। लखन, ए ताई, छान नाचलीस, सुंदर नाचलीस। ऐका आहे की नृत्य ही सुद्धा एक कला आहे, आणि कुठलीही कला ही कधीही वाईट नसते, फक्त त्याचं बाजारी पण। हे सगळं जर तू आईला तुझ्या या आधीच सांगितलं असतंस तर फार बरं झालं असतं, हो ना? ठीक आहे बेटा, काळजी करू नकोस, शांताला मी समजावून सांगेन। आज बघू, झोपा, उशीर झालाय। जय माऊली, झोप बघू झोप। मिल या कामगारांच्या घामावर, कष्टावर आणि रक्तावर उभी आहे। कामगार या ठिकाणी काम करतो, घाम घालतो, आणि म्हणूनच मालकांची ही आरेरावी सुरू आहे, आणि म्हणूनच यासाठी आम्हाला आमचं रक्त सांडायची तयारी ठेवली पाहिजे, आणि आम्ही आमच्या मागण्या मान्य करून घेऊ। कामगार एकजुटीचा। हो आहे, माझी आता मीटिंग चालू आहे, मी 5 मिनिटांनी फोन करतो। हा बोला राजे, काय म्हणणं आहे तुमचं? अहो आमचं म्हणणं दुसरं काय असणार, आमचं म्हणणं जे काय ते यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगितलंय। हा हे काय, ही बाकीच्या मिलची पगार वाढ, त्यांचे बोनस, त्यांचे इन्क्रीमेंट, ही त्यांचे ओव्हरटाइम्स, आणि ही तुमच्या हे सगळं मी यापूर्वी बघितलंय, आणि तुम्हाला सगळ्यांना मी यापूर्वी सांगितलंय की दुसऱ्या मिलचा मालक कोणाला काय देतो, किती पगार वाढ देतो, त्याचे व्यवहार कसे आहेत, याच्याशी माझा काही एक संबंध नाही। हा आणि तुम्ही पगार वाढ मागताय, पण आता या घडीला आहे तो पगार सुद्धा तुम्हाला देणं मला अशक्य आहे, कारण गेली 5 वर्ष उलटा सहन करून मी ही मिल चालवतोय। ते दुसरं कुणाला तर सांगा। तुका पाहिस मालकांना असं अजिबात बोलायचं नाही, मालकांना पण आपल्या परीने राहावं। हे मालकाने कसं राहावं हे निदान तू तरी मला शिकवू नकोस। सध्याच्या परिस्थितीत ही मिल चालवायची का बंद करायची याचा मी विचार करतोय। म्हणजे आता आम्हाला शेवट 10,000 उत्सव लागणार आहे, याचा विचार तुम्ही करायचा पाहिजे। म्हणजे आता आम्हाला शेवट 10,000 उत्सव लागणार आहे, याचा विचार तुम्ही करायचा काजी, याचा विचार तुम्ही करायचा काजी। अळंबीची भाजी केली, तुमचं आज लक्षच नाही जेवणा जेवा ना। खरंय, काय ना सांगता, मेलच्या संपाच लक्षण काही ठीक दिसत नाही। मेल मालक आणि युनियन दोघेही हट्टाला पेटलेत, आपल्या पदरामध्ये 3 मुली आहेत, त्यांचं शिक्षण, लग्न, हे सगळं कसं काय पार पडणार? आणि काय ना शांता, संप झाला तर तो मिल मालकाला हवाच आहे ग, संप फायद्याचा आहे त्याच्या। मला तर यातनं काही चांगला मार्ग निघेल असं वाटत नाही।
संपत ना, मागच्या वेळी चांगला चार वेळा संप झाला, काय झालं मिटलंच ना आठ दहा दिवसात, मग तसाच हाही मिटेल। तुम्ही कशाला चिंता करताय, हा चांगलं ताप समोर आलेलं आहे, चांगल्यात खा ना चांगले। वेडी आहेस तू, वेडी आहेस। गेल्या वेळचा संप आणि या वेळचा संप यामध्ये खूप फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे। त्यावेळच्या संपाचा नोरच काही वेगळा आहे, काय होणार कोणास ठाऊक। हे काय काय केलंस तू? आळंबीची भाजी। आळंबीची भाजी? बाबा निघालात काय तुम्ही? हो का ग बाबा, तो कम्प्युटर मला नकोच होता, ऍक्च्युली ना दीदीची मला चिरवायची होती म्हणूनच मी हट्ट धरला होता। सध्या माझा तो सेक्रेटरियल प्रॅक्टिसचा कोर्स सुरू आहे ना, तो एकदा संपून जाऊ द्या, मग वाटल्यास आणू। ठीक आहे, बुद्ध समजतेस बाबाला। बोला। हां हे घ्या, मी काय सांगते आज लवकर या। हा काय ग, मुलगा बघायला नाही का जायचं आपल्याला? येतो। आई। आई चल मी कॉलेजला जाते। हो सांभाळून जा, हो मुलगा बघायला जायचंय ना, लवकर ये। हो गेले अनेक महिने आपण या गिरणी मालकांना परोपरीनं निवेदन दिली, विनंत्या केल्या, हात जोडले, परंतु पैशाची मस्ती चढलेल्या या लोकांना आपल्याबद्दल कुठल्याही प्रकारची दया उत्पन्न झाली नाही। आपल्या मागण्या म्हणजे त्यांना आपली कमजोरी वाटली, कमकुवतर नाहीच नाही याचा कुठल्याही प्रकारे त्यांनी विचार न करता त्यांनी आपल्या मागण्या तर धुडकावल्याच। अरे ही मिल आपली आहे, आपण इथं काम करतो, आपण घाम घालतो, ही मिल कधी चालू करायची आणि कधी बंद करायची हे तुमच्या आमच्या हातामध्ये आहे। आपण या मालकांना यासाठी पुरा विचार करायला वेळ दिला होता, परंतु त्याचा काही एक उपयोग झालेला नाहीये। आपल्या मागण्यासकट त्यांनी आम्हाला धुडकावून लावलंय आणि म्हणून पैशाची मस्ती आलेल्या या मालक लोकांना धडा शिकवायचीच वेळ आहे। तेव्हा आज मी असं जाहीर करतो की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत ही मिल बेमुदत बंद करणार आहोत। संप सुरू झाला, हो
मिलचा संप चालू झाला. शेताकडील गहू ज्वारी तांदूळ पाठवून दे. तुझ्यासारखा जीवा भावात मी म्हणून बरं झालं. प्रत्येक जण कामासाठी वणवण भटकतोय, रात्री निराश होऊन घरी परततोय. मिल चालू होण्याची काही लक्षणं दिसत नाही, तरी सुद्धा प्रत्येक जण मिलच्या धुरांड्याकडे डोळे लावून बसलाय. प्रत्येक जण आपापल्या परीने काम शोधण्यासाठी धडपडतोय. माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी तू मोठा आधार आहे. धान्य लवकरात लवकर पाठवून देणे, तुझा मित्र गुणाजी. ये ये रावशा, भरपूर जेवलास ना? होय. मित्रा, अगदी देवासारखा आलास बघ. मालक काय लावलंय हे? अहो, एकीकडे मला मित्र म्हणताय आणि दुसरीकडे मला देवाची पदवी देत आहे. मालक, अहो हे जे काय आणलं ना, हे सगळं तुमचंच आहे. माझं काय याच्यात? बरं का भाऊजी, खरंच मित्र नाही तुम्ही यांच्या मोठ्या भावासारखे आहात. वहिनी, देवच पावला म्हणायचं आम्हाला. तुम्ही बी का? खरं सांगू का मालक, अहो तुमचं पत्र मिळालं मला आणि लगेच तडकपडकी हल्लो बघा तिथनं. शेतातली कामं पडली होती पण म्हणला पहिल्यांदा तुमचं काम करावं. बरं आता आलास तसा दोन दिवस राहून जा. काय ग? तेच म्हणते. राहतोय कसला? अहो शेतात कामं पडल्या ती, गडी माणूस काम करतोय. खताचं बिल भागवायचंय, सोसायटी भागवायची आहे, पाणीपट्टी भरायची आहे, ऊसाच्या लागवडीची कामं पडली आहेत. अहो आम्हा शेतकऱ्याच्या मागे एक का हजार कामं पडलेत. वहिनी आम्हाला सांगतोय कामाचं. दोन दिवस इथं नाही नाही राहत नाही. अरे हो मालक, काय बरं झालं आठवण झाली. बघा अहो नवीन ऊसाची लागवड करायची आहे, तेव्हा एक अर्ज लिहून द्या. म्हणजे काय अर्ज? सुद्धा मीच लिहून द्यायचा? म्हणजे काय, आज पत्र कोण लिहून देत होत? तुम्हीच का? नाही म्हणजे सही तर तुमचीच लागेल का? नाही तिथं आता मी फक्त सही करतो. कागद आण, वर जे काही तुला अर्जात लिहायचंय ना ते तूच लिही बाबा. बर, तुम्ही म्हणाल तस. हे घ्या कागद. आहो कुठे निघालात तुम्ही? पोरगा तापाने फणफणतंय. आहो त्याच्या औषध पाण्याचं बघायला नको का? त्याला दवाखान्यात न्यायला हवं. आता पोराची काळजी काय तुला एकटीलाच आहे? आता बाप आहे मी त्याचा. त्याच्यासाठी औषधाला कुठे पैसे मिळतात का ते बघतो. संपामुळे सगळी वाट लागली, काय करू मी सांग. अरे कशाला आरडा ओरडतात आहे? आपल्या चाळीच्या पाठीमागे तो गोंध्या आहे ना, गोंध्या, त्याने जीव दिला या संपामुळे. गुमाने रावत की आता म्हणाला ती माझ्याकडे. मला जरा उसने तांदूळ मिळतील का? उसने कसले मागताय? शेताहून आलेले आहेत की? संप संपेल का? आपल्या वाटण्यानं वाटण्यानं काय होणार आहे बाबा? आपल्या युनियनचे लीडर आणि आपल्या मिलचे मालक हे दोघे जे ठरवतील तेच होणार आहे शेवटी. त्या संपानं सगळ्यांना संपवलंय बघा. नाहीतर काय झालंय खरं तसं? तरी शांताबाईंच्या गावाकडून धान्य आलंय म्हणून तरी जरा बरं झालं. घरची जमीन, घरचं धान्य केवढा आधार असतो नाही माणसाला. नाहीतर काय,
तरी मी आमच्या आईने सांगत होते जमीन विकू नका जमीन विकू नका, पण आमचं कोण ऐकते? टाकली जमीन विकून, पैसे आले होते टाकले सगळे पैसे उधळून, आता आता काय? पैसे होते तोवर केली मजा, आता आयुष्यभर सजा। तुमच्या गावाकडे घर आहे शेती आहे, पण आमच्या सारख्याने काय करायचं? मुंबईतच लग्न झालं, मुंबईतच संसार थाटला, आणि आता आता हीच मुंबई सोडून जायची वेळ आली तर कुठे जायचं? चल खाली उतर, हळूहळू हळूहळू चल। अरे येतो मी। निघालास? होय दादा, गावाला चाललो, मिल बंद पडले, पोटा पाण्याचं काहीतरी बघायला पाहिजे, येतो। सई, ए सई, हा हा, अगं असं काय, कॉलेजला नाही जायचं का? नाही दीदी, माझं मनच उडलंय। आपले बाबा आपल्यासाठी किती करणार, तिन्ही मुलीच, रश्मीचा खर्च, माझ्या शिक्षणाचा खर्च, तुझं लग्न, सोडते मी शिक्षण। सई, फीचे किती पैसे द्यायचे? मला नाही ना शिकायचं दीदी। अगं असं काय करतेस, हे शेवटचं वर्ष आहे तुझं, वाया घालून कसं चालेल? जाऊ दे, माझ्याजवळ थोडे पैसे आहेत, संध्याकाळपर्यंत काहीतरी व्यवस्था करीन। किती पैसे हवे तेवढं तू सांग। चल तयार हो आणि कॉलेजला जा, उठ बघू। सई, घे पैसे। आई, घे जा, घे जा। तुझ्या बांगड्या कुठे आहेत? अगं अंगावर दागिने तोपर्यंत शोभतात नाही का? आता त्याची गरज अंगावर शोभण्यासाठी नाही, तर त्याची गरज तुमच्यासाठी आहे। जा, उशीर होतोय तुला, जा। चल येते मी। मला ना तुला एक धक्कादायक बातमी सांगायची। त्याचं कसं आहे माहितीये का, की मला तर इतक्या धक्कादायक बातम्या कळल्यात ना, की मला कुठल्याच बातमीने कुठल्याच प्रकारचा धक्का बसणार नाही। असं काय? बघा मी सांगून ठेवते। हो ओके, जर मी तुला सांगितलं की तुझ्या लाडक्या मुकेशचं अफेअर एका दुसऱ्या मुली बरोबर आहे, तर काहीतरी बोलू नकोस। बघितलंस, मला माहिती होत, मला पक्क माहिती होत की तू असा विचार सुद्धा नाही करणार, खरं वाटलं का? नाही ना? नाही, कारण मला त्याच्यावर विश्वास आहे। माहितीये मला किती विश्वास आहे तुझा त्याच्यावरती। कसं आहे माहितीये का, तुला जगातली सगळीच मुलं लफडेबाजच दिसतात। आहेतच, म्हणूनच मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय। गिफ्ट? हा बघ, तुझ्या मुकेशचा फोटो एका दुसऱ्या मुली बरोबर बागेत गळ्यात गळे घालून हिंडत होते, छान दिसत ना फोटोवर? अगं काय करतेस काय तू, किती हाका मारल्या मी तुला, लक्ष नाही का तुझ? चल आपण कॅन्टीन मध्ये जाऊ। नको, वेळ होतोय मला, घरी जायचंय। घरी जायचंय? हॅलो, चार दिवस तुझ्या आठवणीने बेजार झालो मी, आज तू दिसलीस आणि मग माझा जीव जरा भांड्यात पडला। असं? मी जवळ नसताना तुला काय काय वाटत रे, कळू शकेल? तुला पटत नाही? तू चेष्टा करतेस माझी, परीक्षा बघायची तुला। ओके, तुला मी माझी छाती फाडून दाखवतो माझ्या हृदयात कोण आहे। अगं माझ्या हृदयात फक्त तू आहेस, तू। नको नको नको, त्याची गरज नाहीये, एवढे कष्ट नको घेऊस रे, तुझ्या हृदयात कोण आहे ते मी दाखवतो ना तुला। मी कोण आहे?
बस आता एक लक्षात ठेव, आजवर मी तुझ्या भूल थापांना बळी पडले पण यापुढे नाही। आम्ही बहिणी काय करू शकतो हे तुझ्या डोळ्यासमोर आहेच। तेव्हा मी गुणाजी देशमुख। काय काम होत? माझी मेल बंद पडली साहेब, कुठेही काम मिळत नाही। जर तुम्ही मला नोकरी दिली तर फार उपकार होतील तुमचे। तुझं म्हणणं पटतंय मला, पण माझा नाईलाज आहे, मी तुला काही मदत करू शकत नाही, सॉरी। पण साहेब तू प्रायश्चित्त मला भोगावं लागतंय का? माझा सोन्यासारखा आनंदी संसार असा डोळ्याने खत उधळला जातोय। नाही नाही ग माझं ऐकाल थोड, ऐकणार ना? हे शहर आपण सोडू, आपण आपल्या गावी जाऊन राहू, आपली जमीन लोकांची भांडणी करण्यापेक्षा आपण आपली जमीन स्वतःच कसू, आपण आपण गाव जाऊया आपल्या, नको धुळी भांडी निघणार ना? ठीक आहे, तू म्हणशील तस। तुम्ही शांत झोपा, उद्या आपण झोपा बघू होतो। सूर्य नारायण शंभू, आज मला पैसे हवे। महादेव अच्युत अनंता गोपाला गोविंदा नारायण। सुनील सुनिया बोल, इथे बघा दी। काय बोल, मला माझे पैसे दे। अरे देतो म्हटलं ना तुला, तुम्हाला वायदा केलेला साथ देणार आहेस ते। देतो बोललोय तर। तुझ्यासाठी पाणी आणलंय, आंघोळ करून गेलं, ठेव तिकडे, नंतर करतो। ए तू आधी पैसे पैसे हा दे। चल 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 बस बस इथं हा बस बस दे। पेपर वाचायचं? हा पेपर, हा पेपर, हा ना माझा गुणाचा। पूजा करताना डिस्टर्ब करू नकोस। वासुदेवा केशव आनंद गोपाल गोविंद नारायण भगवंत। ए सुनील, अरे सुनिया, अरे ए सुनिया बोल, देतो म्हटलं ना रे। ते नाही रे, पेपरात एक झक्कास बातमी आली आहे, दुबईत बेरोजगारांची गरज, तुझं नशीबच उघडलं। खरंच दुबईला चालला की काय? हा
हे बघ. अरे वा, दुबईत बेरोजगारांची गरज. वा 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 वा. म्हणजे मी दुबईला जाऊ? जा जाऊ जा. देतोस पैसे, दुबईची भाषा करतोय. निघून गेला तोंडावर, निघून गेला जोर जोरात वाजवत घंटा. शेखर, माझं तुझ्याकडे काम होत. कसलं बोल. 10 रुपये मिळतील? नाही मिळणार, अजिबात मिळणार नाही. 5 रुपये सुधीक मिळ. अरे अडीच तरी दे. इथं सकाळ धरणं पोटात चहायचं घोट नाही. पावाला तोंडावर घंटा वाजवत निघून गेला. गमस. सकाळ आम्ही शेखंड पुरी खाले ना, तेव्हा कुठे होतास तू? बाबा, तो घरमालक येणार आहे. येऊ दे. पैसे देतो म्हणून वायदा केला मी त्याला. अरे, तो पण आजच येणार आहे. मग साधा पावाला पण भाव देत नाही आपल्याला. निघून गेला घंटी वाजवत. येणार येणार पाववाला, आज ना उद्या नक्की येणार. पाववाला आला, अगदी येणारा पाववाला. पोटात कावळं वरडत होते. पाववाला करून सोडतो का? मालक माफ करा. वेलकम वेलकम. या दादा, या या मालक. सोडतो काय? माझं जायचंय. अहो, काल तुमची साठवण काढत होतो. तुला सिनेमा ज्वेलरी बघत होतो. हाय 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 हाय. त्यातला अशोक कुमार दिसतो तुमच्या सारखा. बघा काय. अरे तर काहीच नाही, आपले मालक जर फिल्म इंडस्ट्री मध्ये असते ना, तर सगळ्या हिरोचा सुपडा साफ केला असतो. वा वा वा, काय पर्सनॅलिटी. वा 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 वा. अरे हे काय बी नाही, तुम्हाला माहित आहे आपले मालक जर असे रस्त्यावर चालायला लागले ना, तर म्हाताऱ्या बायका सोडाच, पण कॉलेजातल्या तरुण तरुण पोरी सुद्धा मालकाकडे ठेवायला मागतात. या बसा ना. नाही बोलतो का रे तुम्ही? बसा. सोडलं का तुम्ही? नाही तुमचं बोलून सोडलं का? म्हणतो मी जरा सोडू का? बोलू ना. हो, काय राहिलंय तुमचं? खूप आहे. नाही अजून खूप आहे. तुमचं असेल की रे खूप, पण आमचं तटलं की रे महिनाभर भाड. एवढं देऊन सोडायचं बघा. भाड देऊन सोडायचं, मग मला चिकू म्हणून सोडा, कंजूस म्हणून सोडा, भिकारी म्हणून सोडा, पण रोख वाजवायचं बघ भाड. अहो, कालच माझा इंटरव्ह्यू लेटर आलाय. मी मी इंटरव्ह्यू लेटर आलाय. किती वेळा दाखवून सोडतोस रे ते तुझं इंटरव्ह्यू लेटर. सुरई कर के त्याचं घाल के बंबात. मालक, मी काय म्हणतो, तुम्हाला तर माहितीच आहे की आमचा तो गुत्तेवाला धाब्यासाठी नवीन जागा शोधतोय. तेवढी जागा मिळाली धाब्याची की 1% ऍडव्हान्स मी तुम्हाला देऊन मोकळा होतो. देतो आणि सोबत एक फुगा भी देतो. फुगा? पहिल्या धारेची शपथ. पहिल्या धारेत काय घेतोय बघा शपथ. पहिल्या धारेत नाही, या वेळेला विश्वास सोडतो तुझ्यावर. धन्यवाद. पण मच्छर, भाड नाही आलं महिन्याच्या आत तर मी बघा एकच सांगून सोडतो, तुमचं सामान सगळं रस्त्यावर, आणि तुम्ही मात्र फुटपाथवर राहायचं. बघा, एकच सांगून सोडतो, पुन्हा मी महिन्याला काठी देऊन सोडायचं. बघा, काठी देऊन सोडायचं. एकच वॉर्निंग दिलंय बघा, फर्स्ट. नाहीतर खाली करायचं बघा घर. नीट लावलंच ना कुलू. बर, येतो आम्ही. येतो हो. चला येतो. नमस्कार. आजी येतो. हो, नमस्कार करते हा. चला येतो. हो, आमचा कोण हा? येतो येते. नूतन अगं सगळं ठेवलंयस ना? हो, ती बॅग ठेवलंय. हो, ही पण बॅग ठेव. बर, अगं ठेव ना नीट. मी म्हणतो आपण अचानक कसे काय आलात? मेल बंद पडली काका. असं वय आता कायमचा इकडेच राहणार. मतलब आप कभी मुंबई जाएगा नहीं? नहीं जाऊंगा. यही रहोगे? यही रहूंगा. ये घर भी तो मेरा ही है. तो आप यही रहो.
मदत करेंगे ना? बिल्कुल करेंगे। भाड्याची सोय झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, भाड्याची सोय तरी झालीच पाहिजे। आज मी इंटरव्ह्यूला कसा जाऊ? शेखर राहू दे, सकाळी देवाची प्रार्थना करत होतास तेव्हा ऐकले मी, कशी गंमत असती बघ ना आयुष्याची। लहानपणापासून माझी खूप इच्छा होती शिकून तुमच्यासारखं लय मोठं व्हायचं, पण परिस्थितीमुळे आई बाबा नाही शिकवू शकले मला। त्यांना वाटलं आपलं पोरग मोठं होईल, चार पैसे कमवून घरात आणेल, पण पोराची मिळकत बघायला आज आई बाबाच हात नाही माझ। असू दे जाऊ दे, अरे माझं रडगण काय गातोय? तुमची गंमतच आहे तुमच्या आयुष्याची। तुमच्या आई बाबाने तुम्हाला इतकं शिकवलं, तुम्ही शिकलात, आता त्यांना टेन्शन। तुम्हाला नोकरी नाही, तुम्हाला टेन्शन, आणि तुमचं मला टेन्शन। ऐक ना आयुष्याची गंमत, असंच आयुष्य लागायचं असतं मित्रांनो। अय्या कळते रे तुझं, मला एकदा नोकरी लागू दे, तीच तर मिळत नाही ना, इथेच तर वांदा आहे। देवा आमच्या बुद्धीशी धिंगवडे असे का चालवलेस सुनील? काय कर तुमच्यासाठी, काय ते कर, आज इंटरव्ह्यूला चाललो, लस राख माझी लस राख। रावशा मालक तुम्ही या की या या, अरे या 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 बसा रावशा, बसा बसा बसा। मालक अहो तुम्ही कशा पाहिजे असली घेतली, नुसता निरोप दाडला असता तर मी आलो असतो घ्यायला। रावशा हे मालक, मालक आता पुरे, पण मालक मालक परत मालक। हा आपली मिल आता कायमची बंद झाली, काय सगळ्या कुटुंबाला घेऊन मी आता गावी चालोय। उद्यापासून मी तुझ्या बरोबर शेतावरती काम करायला ये। काय अहो काय बोलताय सर मालक, शेतावर काम करणार तुम्ही? अहो आम्ही आहे की शेतावर तुम्ही नाही काम करायचं। रावशा माझं ऐकशील का तू? माझं ऐकशील का तू? बर हे बघ शेत माझं आहे की नाही? होय हाय नाही कोण म्हणतोय? मग स्वतःच्या शेतावरती राबायला, कष्ट करायला, काम करायला कसली आली रे लाज? अहो पण मालक शेतावर आमच्यासारखे पण नाही आणि बीड नाही। उद्यापासून मी तुझ्या बरोबर शेतावर काम करायला येणार हे एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलोय। शेतावर तुम्ही काम करायचं? हो मी काम करणार, चोरी तर नाही ना करत, कामच करतोय ना। तस नव पर आणखीन एक ऐकशील, थोडस धान्य पाठवून देशील वाड्यावर? हे काय बोलणं झालं होय मालक? हा पाठवतो की लगेच, काय काळजी करू नका मी पाठवतो। मला खात्री होती रे। येतो। अहो असं कस, चहा पाणी? चहा नंतर पिऊ, उद्या शेतावर। ठीक आहे। आईला शेतावर मालक येणार म्हणजे काय? गोदात का या शांताबाई, या कशा आहात तुम्ही? बरी आहे मी पण बरी आहे। हो कसं काय आलात? बस तुम्हालाच भेटायला आले होते। थांब ना जरा। नको नको जा वगैरे, काम पडलेत तशीच माझी। मी काय म्हणत होते, उद्यापासून एक शेर दूध देत जा, पण हे बघा या वेळेला पैसे घ्यायचे नेहमीच कसं येतो, चार दिवस पाहुणेपणाने राहतो तेव्हा नाही घेतले तरी चालतात पैसे, पण आता पैसे घ्यायचे एक शेर दूध द्यायचं आम्हाला। आता काय सांगू तुम्हाला, मागच्या आठवड्यात आमची मस आटली आहे आणि दुसरीचं दूध कमी आहे, पोरं बाळ खाणारे आहेत, नाहीतर तुम्हाला नाही म्हटलं असत। बर बघते। हो हो काय
काय गो दाका, धुणं धुताय? हो धुणं धुवायला लागली. काय झालं? अहो शांताबाई आल्या होत्या ना. काय म्हटल्या त्या? काय म्हणत होत्या? दूध द्यायला सांगत होत्या. दिलं का? काय देणार, त्यांची मिल बंद पडलीये. ही मोठी माणसं हे काय पैसे देतात आपल्याला? चक्क सांगितलं मस आटलीये म्हणून. हे बरं केलं म्हणून मी सरळ नाही सांगितलं. बर गिरणी कामगारांची अडचणी सांगा मला. चला सई, पावसाने धान्य आणून दिलं. बाबा गेले चार दिवस तुम्ही मला हा एकच प्रश्न किमान 40 वेळा तरी विचारलाय. अगं पण तू उत्तर दे ना, धान्य आणून दिलं किंवा नाही दिलं? धान्य आलंय. आलंय ना, मग ते सांग ना. पण रावशे काकांकडनं नाही. मग वाण्याच्या दुकानात ना आलंय, तेही आईनी आणलं. वाड्याच्या दुकानातून आणलंस तू? म्हणजे रावशाने धान्य दिलं नाही? अरे तुम्ही मला उत्तर द्या ना, मी काय प्रश्न विचारलाय? उभा तू, मला सांग गिरणी कामगारांची अडचणी, लवकर सांग उत्तर दे. अरे रडतोस कशाला तू? मी तुला मारलंय का? उत्तर विचारलंय, उत्तर दे मला, रडू नकोस. मी काय विचारलं तुला? उत्तर दे. काय उत्तर आहे? उत्तर काय सांग? सांग मला आधी, सांग मला उत्तर द्या. शिकवायसाठी ठेवलंय तुम्हाला, पोरांना मारण्यासाठी नाही. पण मावशी हात शिका विकायचं काय नाही. मावशी आली शिकवायला. सई, मला माहिती तुझे काही एक चूक नसताना सकाळी त्या बाईचं तुला वाटेल ते ऐकून घ्यावं लागलं. वेळच तशी आली आहे ग, त्याला तू तरी काय करू शकतेस? घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. बाबांना असं बोलायला नको होत असतो. अगं तू जर तसं बोलली नसतीस तर हा प्रसंगच आला नसता आपल्यावर. परिस्थितीनं माणूस हतबल होतो म्हणून त्याचं कर्तृत्व कमी होत नाही. नको होत असतो असं बोलायला. सॉरी बाबा. आई आई अगं नको तू डोळ्यात पाणी आणूस गस. अगं तू तीन मुलींना जन्म दिलास ना, पण आम्ही तिघी मुलांपेक्षा कमी नाही आहोत ग. बाबा तुम्ही सुद्धा दुःखी कष्टी नका हो. आम्ही तिघींनी विचार केलाय की आम्ही काहीतरी व्यवसाय करू. हा आता भांडवलाची गरज पडेल एवढंच. हे बघ सई, शांता मला काय वाटतं माहितीये का? ती आपली मुंबईची खोली आहे ना, ती आपण विकून टाकू. आपल्या मुलींच्या लग्नासाठी, मुलींच्या पाठवण्यासाठी मी ती खोली ठेवली. माझा जीव गेला तरी ती खोली मी नाही विकू द्यायची. अगं हो ते आपला आधार आहे शांता. हे जमीन, हे घर, ती खोली, तोच आपला आधार आहे ना. नाही शांता, नाही नाही. तू कासवी सोडू नकोस शांता. माझा आहे बघ, तुझी शपथ घेऊन सांगतो ती खोली नाही विकणार मी. अगं आपण दुसरा काहीतरी मार्ग काढू ना त्यावर. अगं असं काय करतेस, किती कासावीस होतेस.
नक्की काहीतरी मार्ग निघेल. ठीक आहे. आणखीन काही लागेल का? नाही आणखीन काही नाही. ठीक आहे, तुम्हाला सांगितली तेवढी तुमची कागदपत्र घेऊन या, तुम्हाला लोन सँक्शन होईल. सातबाराचा होता. हो हो, सातबारा सातबारा. धन्यवाद. ओके ओके, नमस्कार. जरा सात बाराच्या उतारायची एक कॉपी मला हवी होती. हा हा, बघूया. नाव गुडाजी. नाव काय म्हणालात तुमचं? गुडाजी यशवंत देशमुख. बाबा बाबा बाबा, अहो सगळी गडबड झाली. अरे काय झालं? अहो सगळा घोटाळा झालाय. आपण सांगशील का? नाही तिकडे आणा. होय. अरे बघत का उभा राहिला? चल मोहरा आधी. चल हो मोहरा, चल आधी मोटरसायकल. काय झालं? चल त्याच्या माग माग जाऊ. चल आता, आत्ताचा तास इथेच संपला. उद्या सगळ्यांनी वेळेवर यायचं. हा चला निघा. हळू जा सावकाश. काय झालं? विश्वासघात केला. विश्वासघात केला रावशाने. विश्वासघात केला रावशाने आपल्या बरोबर. शांता सगळं संपलं. शांता आपली सगळी जमीन त्याने हडप केले. उसाची दोन करतो म्हणून कागदावरती सह्या घेतल्या आणि त्या रावशाने आपली सगळी जमीन स्वतःच्या ताब्यात घेतली. शांता सगळं संपलं. शांता गुणाज मालक. मालक मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. अरे असं का केलंस रे तू? मालक जरा ऐकून. अरे का विश्वासघात केलास रे तू? अरे मैत्रीला कलंक आहेस रे तू? मैत्रीला कलंक आहेस रे तू? असं का बोला ग? अरे केवढा विश्वास आणि आपुलकीने तुझ्याकडे पाहत होतो रे. सख्या भावासारखं जीवापार प्रेम केलं तुझ्यावर. तू असं का केलंस? बाबा शांत. अरे प्रेमाने प्रेमाने जमीनच नाही, सगळीच्या सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली होती. मालक मी काय सांगतो ते आधी नीट ऐकून घ्या. हे बघा, मी हे सगळं केलंय ते तुमच्या भल्यासाठी केलेलं आहे. अहो तुम्हाला तीन पोरी आहेत, मला एक पोरगा आहे. तुमच्या तीन पोरी पैकी एकीचं लगीन माझ्या पोराशी करून द्या. जमीन बी तुमची, जावाय बी तुमचा. आणि आता राहिलेल्या दोन पोरीचं बघू ना. मी आहे ना, कशाला काळजी करताय तुम्ही? बोललात तुम्ही आता? तुम्ही तुम्ही निघा. वहिनी मी काय म्हणतो? तुम्ही निघा. आई शांत. आई माझ्यामध्ये सापडला. आम्ही 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 समर्थ आहोत. माझी पोरगी राहिल्याची मला. Thank you.
चार दिवसांपूर्वी आला असता तरी मिळाली असती, पण आता वेकन्सी नाहीये. तरी ट्राय करा ना मॅडम. नो सॉरी.
बाबा 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 आजपासून तुम्ही आराम करायचा आम्ही पोरी आमच्या परीने काम शोधतो चल ग बाबा बाबा निघो आम्ही आराम करणार ना चल ग शांता मी राजा हरिश्चंद्र नाहीये मी एक सर्वसामान्य माणूस आहे माझ्याकडे नाही सहन होते आता मला नाही सोसवत आहे आता असं काय पाप केलं होतं मी सांगितलं मला असं काय पाप केलं होतं म्हणून हे प्रायश्चित्त मला भोगावं लागतंय का माझा सोन्यासारखा आनंदी संसार असा डोळ्याने खात उधळला जातो नाही नाही जी यशवंत देशमुख यांचा या ठिकाणी आपल्याला गुणवंत कामगार म्हणून सत्कार करण्याचा योग येत आहे रश्मी ए रश्मी हा मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते मला माहितीये या वयात सगळ्या जणीच असं बोलतात की आम्ही अजून लहान आहोत म्हणे रश्मी अग काय बोलतोय हा विक्षिप्तच वाटत आता यापुढे मात्र मी तुमचं काही ऐकणार नाहीये प्रेमाने सांगून बघितलं रागाने सांगून बघितलं आणि तुम्ही सुद्धा रागावला असेल माझ्यावरती अगं पण प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते रश्मी चला मी आता तुम्हाला तुमच्या मित्रांच्याकडे घेऊन जातो ओके रश्मी ओके
अगं काय झालं सांगा तरी. दीदी हिचं अजिबात लक्षात घेऊ नको, एकदम पांचट पण होता ग तो. आणि एक गोष्ट सांग, काय वाटतं ते माणसांवर पंगे घेत फिरते. हिच्याशी काही बोलू नको आणि ऐकू पण नको. कसं कळत नाही ग तुला, शाण्यासारखं वागताच येत नाही ग तुला. दीदी अगं बाटल त्या माणसांबरोबर ओरडा ओरडा आणि मारा मारा करत फिरत असे रस्त्यात, ऐकत नाही आणि दादागिरी. बाबा उठा बाबा, उठा तुम्ही बाबा. काय काय उठा, इथे काय तमाशा लावलाय, टीव्ही चालू आहे इथे. बाबा चला आपापल्या घरी जा, चाल देवा. बाबा सावकाशा बाबा. तुझ्यासाठी पण तुझं जेवण आणलंय, पोटात दुखतंय ना, चला डॉक्टरांच्या कडे. ₹5 झाले हे घ्या मालक. तुमचं जावई आल्यात. हा काय दारू द्यायची का? अरे पहिली उधारी आणली का विचार त्याला. पहिली उधारी द्यायची ना मग दारू प्यायची, कळलं का? आणलं का पैसे? आहेत का? हो आहेत. आणलेत पैसे, द्या लवकर, द्या 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 द्या. त्यांचा घसा सुकला आहे आणि जाताना आठवणीनं सगळे पैसे द्यायचे. आणलं ना?
झालं संपला आता. मागचे 20 आणि आताचे 20 मिळून 40 रुपये झालं. द्या लवकर काढा. लवकर लवकर. हात कुठं धरताय? पैसे पैसे पैसे. अहो एक कागद ठेवा तुमच्या खिशात. ती पैशाचे कागद द्या. 40 रुपये झाले. नाही नाहीत माझ्याकडे. कमाल. ओ मालक पैसे नाही म्हणतोय. पैसे नाही म्हणताय. अरे मग त्याला आपल्या भट्टीवर घेऊन जा. एकदा रसायनासमोर उभा राहिला की नाही मग त्याची नशा आपोआप खाली येईल. जा जा घेऊन जा घेऊन जा. ऐका चला जायचं. घरला नाही दारू प्याला ना. पैसे नको का वसूल करायला. चला उठा. चला मी घेऊन जातो. सावकाश सावकाश. काय करताय? हे बघा आजपासून हे इथं काम बघतील. तुम्ही ते दारू घ्या. चला माझ्या बरोबर. चला 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 की लवकर. तुला जेवायचं तर जेवण असं नको जेव. रोज रोज तुझी कटकट असते. दीदी दीदी. अगं तू जेवत का नाहीयेस? ऐका आहे की नृत्य ही सुद्धा एक कला आहे आणि कुठलीही कला ही कधी वाईट नसते. बाजारी पण हे सगळं जर तू आईला तुझ्या या आधीच सांगितलं असतस तर फार बरं झालं असत. दीदी संभाजीराव आजपर्यंत गुळाला भाव असा कधीच आला नाही. एवढा गुळाचा भाव आजवर कुणी घेतला नाही आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय सांगतो मी तुम्हाला. चला चला. खूप अक्कड रेवाज आहे. हो का? तोंडात दात आहेत का मक्याची गंठ चावायला? हा वयात पाकलं बघताय. वा वा भरला
जातीला जन्माला आलायस अशी बायकांची लुगडी नका धू चल चल निक चल ए बायल्या लेकाचा चल अरे पुढच्या धाब्यावर चल अरे ए ए काय गोंधळ चाललाय तो हा तिच्या मारीच्यानो थांब थांब मी येतो ए चला रे पुढच्या धाब्यावर म्हणजे ए बाय इथं कस्टमर समोर असली दादागिरी लायची मोकाट्यानं नाचायचं ओला हो म्हणायचं एक तू गेलीस ना तर शंभर येतात इथं काय बी फरक पडत नाही आपल्याला आणि काय रे चिकण्या लेका खरकटी भांडी उचलायची सोडून असला लोबडेपणा नाही पाहिजे आपल्याला ज्या मायला मी हातबट्टीवर आलास तिथं वाट लावलीस इथं आलास आता धाब्याची पण वाट लावायची आहे का चल चालता हो इथं हातातले पैसे घे आणि निघून जा इथं चल जा के थांब शेखर मी पण येते तुझ्या बरोबर चल चल जमोरे लवकर लवकर चल आपले जादूची कमाल दाखव लवकर दाखव लवकर दाखव लवकर दाखव चल दाखव कुणाला बनायचंय कुणाला बनायचंय लखपती ही पिशवी खाली आहे ही खाली आहे पिशवी कुणाला बनायचंय करोडपती ए छोकऱ्या तुला बनायचंय का कुणाला बनायचंय मला हे सांगा लवकर लवकर लखपती कुणाला बाय लखपती कुणाला बनायचंय मावशी तुम्हाला बनायचंय ए छोकरा बनायचंय लवकर लवकर मला सांगा लवकर लवकर सांगा आता या खाली पिशवीतून तुम्हाला पैसे पाडून दाखवतो ए खाली कलकत्ते वाली दाखव तुझ्या जादूची कमाल एक दोन तीन चार बघा 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 छप पण जादूच्या थैलीला विसरू नका चल काले कलकत्ते वाली रिपोर्ट लिहून गेले कुणाकुणाची पाकिट मारले साहेब माझं पाकिट मारलं हिने माझं पण पाकिट मारलंय नाव काय गुणाजीराव यशवंत देशमुख हे तुझ्या बापाचं नाव झालं तुझं नाव काय रश्मी गुणाजीराव देशमुख त्यांची पण सही घेतली का सरळ बेरा पाकिट कुठं आहे बाकी कोणाकोणाचे आपल्या पण घ्या रे साहेब मी जाऊ काय ठीक आहे ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव खिसा मारताना पाकिट मारताना थोडासा विचार करत जा समोरच्या माणसाच्या खिशामध्ये पैसे आहेत नाहीत याचा थोडासा विचार करत जा ठीक आहे ओके साहेब
तुझा आणि माझा वेळ वाया घालू नकोस. थँक्यू साहेब. साहेब काय रे मग अशी चहा प्यायलात ना साहेब. चहा? हा 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 असताना स्वतःच्या डोक्याचा वापर करत जा. समोरच्या माणसाच्या पक्षात पैसे आहेत नाहीत याचा थोडा विचार करत जा. ओ हवालदार याचे पैसे देऊ टाका. ए हिरो इकडे तुला काहीतरी द्यायचं होत. मला? होय तुला पैसे. अरे घे रे आणि नेक्स्ट टाइम आपल्या पाकिटात जरा पैसे ठेवत जा. इथे आमच्यासारख्या लोकांना मेहनत करावी लागते आणि ती सुद्धा फुकट जाते. तुम्ही सई देशमुख का? येस सर. व्हेरी गुड. बसा बसा. थँक यू सर. तुम्हाला कम्प्युटर पण येतो का? हो सर. व्हेरी गुड. तुम्हाला सेक्रेटरी कामाचा अनुभव पण आहे. व्हेरी गुड. घरी कोण कोण आहे? सर घरी तसं कोणच नाही. व्हेरी गुड व्हेरी गुड. नाही म्हणजे बॅड. व्हेरी बॅड व्हेरी बॅड. आता हे बघ तू माझी सेक्रेटरी. आपली ही इंटरनॅशनल कंपनी आहे आणि इंटरनॅशनल कंपनीच्या इंटरनॅशनल हॉटेलमध्ये इंटरनॅशनल रूम मध्ये रात्री अपरात्री इंटरनॅशनल मीटिंग असतात. कधी कधी तर सगळ्या रात्री इंटरनॅशनल आणि ही सगळी इंटरनॅशनल काम आता इथून पुढे तुलाच सांभाळावी लागतील. येतय ना तुझ्या लक्षात सगळं? आलंय सर सगळं माझ्या लक्षात. व्हेरी गुड. पण त्याचं काय ना सर की माझं लग्न ठरलंय आणि माझं एकदा लग्न झालं की मग तुमच्या बरोबर मला रात्र येणार नाही. अगं ते जे बाहेर काउंटर उभे आहेत ना सर ते माझे मिस्टर आहेत. आता माझी वाट बघतायत. मी त्यांना भेटून येते सर. हा सर आलेच मी. माझा पायडोटा जरा दाखवून आला तर बरोबर. व्हेरी बॅड व्हेरी बॅड. ओ मिस्टर ओ काय चालवलं तुम्ही? जरा पोट धराल दिलं की लगेच. ओ बाई तुम्हीच माझ्या गळ्यात पडला आणि तुम्हीच मला इथवर आणलं. मी पडले? ज्यांना पहिचान माहिती राम हे असं बघणं शोभत का तुम्हाला? अहो काय बोलताय तुम्ही? काय बोलतो म्हणजे? ओ जरासा आधार काय घेतला तुमचा? एकटा मुलगीला बघून छेडतोस काय? ओ भाऊ तुम्हाला येतं का माहिती आहे का? माहिती आहे का? जावा मुकडे नाही. जाजा आपलं काम करा. चला लफडं असेल. कसलं लफडं? कोणाचं लफडं? काय बोलताय तुम्ही? आपल्या कामाला लागा. जे काय असेल ते घरात मिटवा. नवरा बायकोचं भांडण असं रस्त्यावर दिसत नाही. नवरा बायको? निघा ना तुम्ही. नवरा बायको? कसल्या नवरा बायको? निघा आता. चला चला चालते वा. बायको म्हणे. आणि तुम्ही बाई तुम्हाला शोभत का? तुम्हीच माझ्या घरात पडता. बस सकाळी सकाळी लोक खाताय. व्हेरी बॅड व्हेरी बॅड. एक्सक्यूज मी सर. बॅड व्हेरी बॅड. मी आपल्याकडे अप्लाय केलं होतं. दीदी बाबा कुठे असतील ग? सई आपण बाबांना शोधण्याचा कमी प्रयत्न केला का ग? आता बाबा जिथे असतील ना तिथे सुखात असो. मग एवढंच देवाजवळ मागणं मागूया. आणखी काय? छोटी इतके पैसे कुठून आणलेस तू? पाकिट मारू पोलिसाचं पाकिट मारलं. लाज नाही वाटत वर तोंड करून बोलायला पाकिट मारलं म्हणून? अगं आपल्या आई बाबांनी आपलं हेच संस्कार केलेत का? संस्कार चांगुलपणा घराण हे सगळं ना ऐकायला आणि सांगायला खूप बरं वाटत ग ताई. पण तुलाही माहिती आहे हा समाज आपल्यासारख्या मुलींना ज्यांना काही आधार नाही त्यांना कुठल्या नजरेनं बघतो सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणून मला तरी वाटत मी काहीही चूक केलेली नाही काही पापही केलं नाही म्हणून मला या गोष्टीबद्दलचा तिळ मात्रही पश्चाताप नाही. अगं छोटी पण हे असं किती दिवस चालायचं? आपल्या आई वडिलांनी जी वाट आपल्याला दाखवली आपण त्या वाट्याला चाललो ना ताई. काय मिळालं आपल्याला सांग तू? काय
अंगुलपणा तर सोडूनच दे. साधी माणूस की ती सुद्धा नाही मिळाली आपल्याला. म्हणून मला नाही लाजाने हा कठोर निर्णय घ्यावा लागला. पुरुषी अहंकार ठेचावा लागला. छोटी नाही ताई, या गोष्टीबद्दल मला बिलकुल अडवण्याचा प्रयत्नही करू नकोस. बस पोरारो, तुम्ही म्हणलं तर काम करावं, धडपड करावं, तुमच्या पायावर म्हणलं तर उभं राहावं आणि आणि नोकरी मिळावं बघा चांगलं. भविष्य तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. मी तुम्हाला तिघांचे भविष्य सांगतो. विक्रमादित्याचं भविष्य हे तुझ्या माथ्यावर दिसायला लागले. लक्ष्मी हे तुझ्या पायात नसून तुझ्या पत्नीच्या पायात आहे. तुझं लग्न झाल्याशिवाय हे लक्ष्मी मिळणार नाहीये. आव इथे नोकरी नाही हो आणि लग्न कसलं करतोय? बंद कर तुझी ती थोतांड. तुम्ही कशाला लागता माझ्या पाठीमागे राहू की तू सारखा पोपट्याला सोड. नाही सोडणार. पोपट्याला सोड. नाही सोडणार. पोपट्याला सोड नाही तर पोलीस स्टेशनला यावं लागेल. मला पोलीस स्टेशन, माझा पोपट मलाच घेऊन जात आहे पोलीस स्टेशन. तुम्हालाच घेऊन जात आहे पोलीस स्टेशन. आता काय करायचं आपण? घरात न बाहेर पडून रस्त्यावर आलो. आता कोण जागा देणार आपल्याला? चला चला बघू काय होतं. आपल्या नशिबात एक धड जागा नाही बघा. आपलं नशीब म्हणजे दुष्काळात 13 महिना आला. दुष्काळात 13 महिना? चपलीचा रंग तबे आज तुटायला होता. आता रन रन त्या उन्हात कुठं शोधायचा चपलवाला? हा मी आलोच. आता किती वेळ लागणार काय? हो ना बाबा, मी काय म्हणतोय, तिथं राहायला कुठं भाड्यानं जागा मिळेल का? न म्हणजे जास्त मोठी बी नको आणि जास्त खर्चाची बी नको. तो तिकडे बंगला आहे बघा समोर, तो खालीच आहे. अरे देवा, एवढ्या मोठ्या बंगल्यात राहायचं वय? तिथे राहायला माणूस जिगरबाज पाहिजे. हा झालंच काय आता? एवढं मोठं बंगला राहायचं म्हणजे जिगरबाज माणूसच लागणार. किती देऊ? किती सांगू? काही देऊ नका. जा आला बघ. काय रे, काय झालं? चला कसं जागायचं. अरे बापरे, काय बंगलाय? अशा बंगल्यामध्ये कोण राहणार रे बाबा? हे गप्रे, तुझी फुकटची बडबड बंद कर, नाहीतर फुटपाथवर झोपायची वेळ आली असते. फुकटची मिळाली ना गप्पैस. अरे गप बसा, नको त्याला. काय सुचतंय तुम्हाला? तर झोपण्यापुरती जागा साफ करा, बाकीचं उद्या सकाळी बघू. चला झोपा आता. पाय बाजूला इकडे लागतो.
अरे उठ रे उठ बाबा उठ दे झोपलो होतो ना हो इथे कमला आहे एवढ्या स्वच्छ जागेत झोपलो असतो तर आपल्याला झोपच लागली नसती मग ना मला माहिती आहे रात्रीला उठून तूच सगळी साफसफाई केली असणार अरे नाही रे आणि साफसफाई तोंड बघ सकाळी कधी लवकर उठलास का आणि आता तर काय काम पण नाही तुला मी झोपतो त्याला उठव त्याला उठव बाबा बाबा उठ ऐक माझ अरे राईला फुकटचं छत मिळालंय खायला नाही देणार कोण फुकटच हे उठा कामाला लागा हे उठव त्याला उठव उठव ए बाबा ए ए उठ झोपू दे रे शोधाला जायला पाहिजे चल परी जो सांगोळ पण केलेली काय केलेलं नाही तिकडे बाजूला हो बाजूला तिकडे तिकडे हा काय चमत्कार मानायचा चला जाऊया तुम्ही बाबा शेखर अरे बऱ्याच दिवसानं गरम पाण्यानं आंघोळ करायला मिळाली हो साबणही मस्त होत उठ उभा हे कोणी ठेवलं अरे मी नाही ठेवलं तू ठेवलंस नाही मी पण नाही जाऊ दे ना खाऊन घ्या भूक लागली कुणिका ठेवला असं ना पोटभर खाऊया म्हणजे झालं चला ठेव रे चहा आयता चहा भेटलाय अरे मला पण चहा दे ना थांब देतो देतो काय मस्त आहे यार अरे हळू रे कोंबू नको खा 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 लई भूक लागलेली मग पोटात कालपासून काहीच नव्हतं हो ना हसू नको माझी आई म्हणायची खाताना हसू नये ठसका लागतो मी कुठे हसलो मी तर खातोय हजारदा सांगितलं तुला पण ऐकायचं कोणी बाहेरचं खाऊ नको म्हटलं पण ऐकत नाही तुम्ही आणि पुन्हा सोसत नाही पोटाला आणि हा भैया साहेब आहेच नाही इथं डॉक्टरांची बिलं भरायला सॉरी सॉरी अग माझे काही डोळे नाही फुटलेले आणि पायाला डोळे असतात का कळलं कळलं मला हे ऐकलं का ग जीवनात काय काय भोगावं लागतं ते नाहीतर तुम्ही नुसते ऐकाव बसून आज झालं चल शांता तुझ्या वेदना मला कळतात बर शांता नाव ना तुझ चल चल घरी चल उठ चला कमाऊन शांता ऐकलंस ना तू आता आई होणार आहेस अग नुसतं औषध घेऊन आणखीन इंजेक्शन घेऊन पौष्टिक आहार घेऊन आई पण येत नाही आई पण म्हणजे काय असत ते ऐकलंस ना तिच्याकडून उगी उगी शांता येतेस माझ्याकडे तुझं मन रमेल तिथे अगं माझा संसार खूप मोठा आहे चला 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 बस शाबास शांता कमाल झाली केव्हाची हाका मारते त्या कुत्र्यांचं बोलणं तुम्हाला ऐकू येते आणि मी बोललेलं मात्र अजिबात ऐकू येत नाही चला आता जेवायला पास झालं अहो माणसांच्या पेक्षा जनावरांची भाषा फार चांगली असते तुम्ही पण ऐका जरा चला आता किती उशीर झालाय जेवायला मी घेऊन जाईन ना तुला आता मात्र हद्द झाली तुमच्या पुढं तुझ्यासारखी पतिव्रता बायको मिळणं मोठं भाग्याचं लक्षण आहे बाई आता पास झालं
चला जेवायला, वाट बघून कंटाळा आलाय मला. शांता, ए शांता, मला वाटलं होत तू रमशील इथं आमच्याकड, पण नाही. अग अशी नाराज का होतेस? मी नेईन तुला तुझ्या नवऱ्याच्या आत्म्याकड. अच्छा ओके, हा ओके, चल नवऱ्याची आठवण येते ना तुला? हा हो हो हो, नाही ना तिकडे तुला मी. मला माहितीये तू मुद्दाम नाही वचन घेतलं. अगं तुला मुलींच्या लग्नाची काळजी होती ना, म्हणून तू वचन घेतलंस. आलंय आलंय माझ्या लक्षात सगळं. मला माहितीये जोपर्यंत तुझ्या नवऱ्याचा अतृप्त आत्मा इथं आहे तोपर्यंत मी तुला इथं आणेन. मग तरी झालं. आणि हे बाब तू का हे काळजी करून? आपण कोण? अरे हा स्वतःचीच बडबडतो. कोण आपण? मी भैया साहेब, याच गावात राहतो. त्याच काय आहे, योगा योगानं मला प्राण्यांची भाषा कळते. ही जी कुत्री आहे ना, ही मागच्या जन्मीची शांता. शांता? शांता नावाची स्त्री. तिला 3 मुली होते. बर. मरतानाही ना आपल्या नवऱ्याकडनं वचन घेतलं होतं. काय म्हणून? तिच्या मुलींची लग्न झाल्याशिवाय त्याच्या आत्म्याला शांतता नाही मिळणार. बर. आणि म्हणूनच तो आत्मा अतृप्त आहे. आणि तोच अतृप्त आत्मा याच बंगल्यात राहतो. चमत्कारिकच आहे बाबा. हो ना. कुठून काय काय बी येते. जाऊया आपण ही बंगला सोडून. चला जाऊया. चला चला चला. थांबा. या ठिकाणी तुम्हाला कसलाच धोका नाहीये. तुम्हाला जर काही दगाफटका करायचाच असता तर तो मी यापूर्वीच करू शकलो असतो. पण तुम्ही चांगली मुलं आहात म्हणूनच अडचणी म्हणाल. तुम्ही मला मदत करू शकता. माझ्या 3 मुलींची लग्न झाल्याशिवाय मला मुक्ती मिळणार नाही हे तुम्हाला आता कळलेलंच आहे. तेव्हा माझी मुक्तता करणं, मला या अडचणीत मदत करणं हे तुमच्याच हातात आहे. माझ्या मुलींचा ठाव ठिकाणा तुम्हाला मी सांगतो. त्यांचा शोध घ्या आणि त्यांच्या लग्नाचा विचार करा. माझं एक काम जर तुम्ही केलं तर या अतृप्त आत्म्याच्या आशीर्वादामुळे तुमची भरभराट होईल. काय रे, काय करायचं? काय रे, चला पण यांना मदत करूया. म्हणजे त्या पोलिसांचा पत्ता शोधूया. चला चला चला. माझ्या मुलींना त्यांच्या बापाची ही दुरावस्था सांगू नका. खूप प्रेमळ आहे, मायाळू आहे. निघा तुम्ही. आज बाबांची खूप आठवण येते ग. सई, आपण बाबांना शोधण्याचा कमी का प्रयत्न केला? अगं किती ठिकाणी त्यांची चौकशी केली. तू का हे काळजी करू नकोस. बघ बाबा नक्की परत येतील. Ah?
आपल्या मागे लागले ना दोन्ही गोंडे इथेच येत आहेत आणि कुठेतरी नवीन पण येत त्यांच्यावर. तुम्ही दोघे इथेच थांबा, मी मी बघून येते. छोटे जरा सांभाळू ना. अरे अरे नाही आहो, ऐकून तर घ्या. घरापर्यंत आला आणि हे कोण हे दोघं यांना पण घेऊन आला. अमर अकबर यांच्याने चालवले ना. हे बघा, मी तुम्हाला सांगून ठेवते, आमच्या अशा परिस्थितीमुळे आमच्यावर ही वेळ आली. नाहीतर तुमच्या सारख्या माणसांना आमच्या घरी नोकरीवर ठेवलं असतं. समजलं काय रे चप्पड गंजू? अगं कुणाशी भांडते, थांबा बघू. माझं नाव चप्पड गंजू नाही, शेखर आहे. अरे शेखर, तू इथे कसा? नूतन, तू इथं कशी? अरे मी इथेच राहते. आणि हो, या माझ्या बहिणी. नमस्कार. ही सई आणि ही रश्मी. नमस्कार. अरे उभे का? आत तरी या ना. चला चला चला, हो ठीक. गडबड करू नका. शेखर, तू यांना ओळखतोस? हा ओळखतो, म्हणजे आम्ही दोघ बी धाब्या एकत्र कामाला होतो. अच्छा. त्या मालकाने आम्हाला एकत्र झाकलून दिलं बाहेर. काय बोलणार त्याला आता? मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आम्ही तिघ बी तुम्हा तिघींना मागणी घालाय आलोय. तुम्ही दोघी या दोघांना ओळखता आणि नूतन तुम्हाला ओळखतीस, म्हणजे काही प्रश्नच नाही, है की नाही? आता जर नकारच द्यायचा असेल तर मग. शेखर, प्रश्न नकाराचा नाहीये. प्रश्न एवढाच आहे की आम्ही तिघीने घेतलेली शपथ. शपथ? हो शपथ. आमच्या आई बाबांना ज्याने देशोधडीला लावलं त्या नगाचा आड करणं आणि आमची लुबाडलेली जमीन ती परत मिळवल्याशिवाय आम्ही तीही लग्न करणार नाही. आमच्या आईची ही शेवटची इच्छा होती. मरताना तिनं बाबांकडनं हेच वचन घेतलं होत. ते वचन आम्ही तीही पूर्ण करणार. त्या जमिनी पायी आमचे बाबा आम्हाला सोडून गेले. शोधण्याचा खूप प्रयत्न केला तरी सापडले नाही. आम्ही पोरके झालो आहोत. कसं आहे की आम्हाला कोणावरच भार होऊन जगण्याची इच्छा नाही. तुम्ही आमचं हे काम करू शकत असाल तर आम्ही तुमच्या बरोबर लग्न करण्याचा विचार करू शकतो. ठीक आहे, आम्ही विचार करतो. चला रे, त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा. पण तुमच्या मुली आमच्या बरोबर लग्न करणार नाहीत, त्यांच्या बोलण्यावरून आणि त्यांच्या आठेवरून समजते. लढाई सुरू होण्याआधीच पराभव पत्करणं हे वीराचं काम नाहीये, आणि विजय तर शेवटी सत्याचाच होणार. त्याला फक्त निमित्त मात्र कोणीतरी व्हावं लागतं. तुम्ही नाहीतर दुसरे कोणीतरी निमित्त होईलच, ते काम करतीलच. पण माझ्या सोन्यासारख्या मुली गमावणारे करंटे मात्र फक्त तुम्हीच असणार. आयुष्यामध्ये भरपूर पैसा तुम्ही मिळवाल ही कदाचित, पण माझ्या मुलींसारखी पत्नी मिळवणं केवळ अशक्य, केवळ अशक्य. त्यांच्या आई बापांना ज्याने ज्याने छळलं त्यांना तुरुंगात घालणार आहेत त्या. आणि त्यांची जी लाटलेली जमीन आहे ती त्यांना परत मिळवायची आहे. आणि तुमच्या मुलीप्रमाणे आम्ही गुंड मावाली नाही. आतापर्यंत जे हे सगळं काही केलं ते तुमच्या शब्दाखातर. Oh, my God.
हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आपलं दुःख वेदना परावलंबी आहे त्याच्यावरती नको ना दोस्त जाऊ दे त्याला. शांता तुझी आणि माझी जर कुण्याही असेल तर तू मला घातलेल्या शपथेतून मुलींची पाठवणी केल्याशिवाय मी नाही मुक्त होणार. शांताची प्राणप्रिय अशी जमीन मुक्त झाल्याशिवाय मी नाही मुक्त होणार. खात्री आहे माझी. जा बाळो तुम्ही जा निसंकोचपणे जा. माझे आशीर्वाद आहेत तुम्हाला. यशस्वी आपण त्यांना मदत करायला पाहिजे. शेखर प्लीज तू तू आम्हाला यामध्ये गुंतवू नकोस. अरे यात आम्हाला इंटरेस्ट नाही रे. बरोबर. अरे बेकार म्हणून फिरत होता तुम्ही. तुमच्याकडे नोकरीसाठी पैसे नव्हते, जेवायला पैसे नव्हते, तेव्हा तुम्हाला शेखर दादा मध्ये इंटरेस्ट होता. कोणाकडनं मदत घ्यायची म्हटल्यावर तुम्हाला इंटरेस्ट, कोणाला मदत करायची म्हटल्यावर तुम्हाला इंटरेस्ट नाही. अरे असं तीन पोरी या जगात जगायचं म्हणून लोकांच्या तोंडाकडे बघतात. त्यांना वाटतंय आपला बा या जगात सुखानं नांदतोय. पण त्यांना काय माहित, त्यांच्या बाचा आत्मा या बंगल्यात फिरतोय म्हणून. अरे माझ्यासाठी नाही, निदान त्या तीन पोरींकडे बघून तरी मदत करायला तयार व्हा. नाही तुम्ही नाही ऐकणार. जा जा या शेखर बरोबर मैत्रीच्या लायकीचं नाही तुम्ही. जा बघताय काय निघा. शेखर अरे तुला दुखवायचा हेतू नव्हता. सॉरी यार. हो तू काय सांगशील ते आम्ही करायला तयार आहे. मग ठरलं तर ठरलं. मी हाक मारतो. तुमच्यात मोठा कोण आहे? तू. तुम्हाला खर्चल पैसे कोण देतो? तू. मग हाक कोण मारणार? तू. बस नूतन जरा बाहेर येशील का? लग्नाची बायको असल्यासारखी हाक मारतोय. आता नसेल तर काय झालं, लग्नानंतर होईलच की. अरे हाक अशी मारायची नसे, अशी मारायची सही. ए येड्या हाक तरी सही सही मार की. सही सही. बस तुझ्या सईनं तुला अंगठा दाखवला. आता मी बघ. रश्मी. अग ए रश्मी ये लवकर बोलवतोय तुझा इर्षाद हाशमी. नमस्कार. नमस्कार साहेब. तुम्हाला सहिताईंनी ही चिठ्ठी दिली आहे, तुम्ही आलात ते बरं झालं. हो काय चिठ्ठी दिली? वेड इकडे दे. वाच 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 इकडे दे. अरे बाप रे. ए का चेहरा टाकला? करेक्ट 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 हेच बरोबर आहे. चला उतर. कुणाजी देशमुख इथंच राहतो का? हो इथंच राहत होता, पण बायका पोरसनं घेऊन गाव सोडून निघून गेलाय. का हो? काय काम होत? हा काम तसं जोखमीचंच आहे. काय काम होत मला सांगा की. प्रॉव्हिडंट फंडाचे 5 लाख रुपये आणि विम्याचे 2 लाख रुपये ना. तर तुमच्या घरी कोणी घर दाखवेल का त्यांचं? घर ते तिकडे आहे. ते तिकडे एक चौक आहे आणि त्या चौकाच्या बाजूला आहे. हा धन्यवाद. धन्यवाद.
येतो आम्ही. हो हो. गुणाजी देशमुख गावलाच. अरे संभा संभा थांब थोडस. काय झालं? गुणाजीला भेटायला विम्यावाले आले होते. काय म्हणतोस? ते म्हणत होते गुणाजी कुठे आहे. अरे ते 5-7 लाख रुपयाच काहीतरी म्हणत होते. 5 लाख? हो. गुणाजीच्या नावानं 5-7 लाख रुपये? हो. आता कुठे गेलेत ते? ते गेलेत त्याच्या घराकडं. सांभाळून. नमस्ते साहेब. नमस्कार. मी रावशा. काय झालं? नमस्कार नमस्कार. आम्ही तिघ जण मुंबईहून आलोय. असं? हा गुणाजीच्या प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे द्यायचे, पण तो इथं राहत नाही असं समजतंय. हो. आणि त्यांचा पत्ता पण मिळत नाही. ही सगळी रक्कम त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना जायचं ठरलंय. त्यांच्या कोणी मुलं वगैरे असतीलच की? त्याचा असा आहे बघा साहेब, म्हणजे गुणाजीच्या जवळचा नातेवाईक आता मीच आहे. म्हणजे त्याची जमीन मीच कसायचो. मुंबईला त्याला धान मीच नेऊन द्यायचो. अहो त्याचा बालपणापासूनचा मित्र आहे मी. अहो तर गावकऱ्याला विचारा तुम्ही. म्हणून जवळचा नातेवाईक आता मीच आहे. तेव्हा काय असेल ते द्या पैसा आणि व्हा मोकळा. त्याचसाठी आम्ही ते पंचनामा करायला आलोय. असो होय. त्याच्या मुली बाळी काय वगैरे कोण? त्याच काय साहेब, म्हणजे बघा गुणाजीची नोकरी गेली म्हणून त्याची बायको हाय खाऊन मेली. आणि बायको मेली म्हणून गुणाजी येडा झाला आणि पोरीला घेऊन परागंदा झाला. साहेब माझा बालपणीचा मित्र हो, तो हरवला म्हणून लई शोधला. तेव्हा कुठं कुठं शोधला म्हणून सांगू, पण काय सुद्धा पत्ता लागला नाही बघा. म्हणून आता जवळचा नातेवाईक असं मीच राहिलो. असं काय? म्हणजे त्या मुलीनं आता आपल्याला शोधावं लागणार. नाही नाही अहो शोधायला आता कुठं जाताय तुम्ही? आता त्याचा असा आहे बघा, जवळचा नातेवाईक मी आहे का नाही बरोबर, म्हणून माझ्याकडे आदन मधन पाहुण्या म्हणून येते की कधी कधी. अच्छा बरोबर. तुम्ही काय काळजी करू नका, मी करतो सगळी व्यवस्था. ये संभ्या ये इकडे. हे बघ वाड्यावर पुरीला बांधून ठेवलंय, त्यांना सोड आणि घेऊन ये इकडे. टाइम करू नको, मी यांना वाड्यावर घेऊन जातो. तू जा. चला आता आपल्याला जायचंय. काय? आता आपल्याला जायचंय. चला चला जाऊया आता आपण. अरे वा 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 साहेब, गुणाजीला एवढा पैसा मिळणार? मिळणार म्हणजे काय? मिळणारच. मिळणारच मिळणारच. वा 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 बाबा. अरे ये 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 संभाई, आता एकदम झाक काम केलं गड्या. साहेब हे माझा पोरगा. म्हणजे ह्यो संभा नाव आहे त्याच. संभाजी काय? काय बरोबर बरोबर. ए संभ्या, आज साहेबांनी नमस्कार कर. नमस्कार कर. अरे वाकून नमस्कार कर. वाकून वाकून वाकून. बरोबर असं दे. अच्छा ही गुणाची. गुणाजी? हाय हाय गुणाजी पूर आहे. हे समजा पैसा गुणाजीच्या जवळच्या नातेवाईकाला मिळणार. बरोबर बरोबर. हाय का नाही? मग मला सांगा गुणाजीच्या जवळचा नातेवाईक ह्या पोरीशिवाय दुसरं कोण आहे? अहो रावसाहेब काका, तुम्ही का नाही येत आमच्या बरोबर शहरात? बाबा तिथे आमच्याकडेच आहेत. काय? तुम्ही तिथे पैसे पण देऊन टाका आणि आमच्या लग्नाची बोलणी पण करा. काय संभ्या? अरे अजून लगीन व्हायचंय, बाप समोर बसलाय. तूच म्हणालीस ना त्या पेपरवर सही करते म्हणून.
पैसे ना देते मी सही देते मी तुम्हाला सही कुठे पैसे सही इथे 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 पैसे तुम्हाला सही इथे पैसे तुम्हाला सही इथे इथे चालेल तुम्हाला सही इथे चालेल ना तुम्हाला सही कुठल्या भागावर देऊ सांगा बोला तुम्ही काका साहेब बोला काका तुम्हाला कधीपासून भल्याबुराची चाळ आली हा उगाच वाकड्यात शिरू नको गप गुमान त्या पेपर वर सही करून मोकळी हो आणि नाही केली तर विचार करा काय होईल ते आता मुकाट पडी असते आणि पेपर वर सही करा शरद सुनील शेखर सही ताई सगळे इकडे या हॅलो हॅलो आगे स्टॅम्प पेपर आणि लिही राव साहेबांचं स्टेटमेंट मी राव साहेब संताची आग लावे स्व खुशीनं आणि कुणाच्याही दबावाखाली न येता हे कबूल करतो कि मी कुणाजी यशवंतराव देशमुख यांची जमीन लुबाडली हडपली आणि त्यांना न कळत माझ्या नावावर करून घेतली आज मी हा गुन्हा कबूल करतो आणि त्यांच्या वारसदारांना ती जमीन परत करतो रावसाहेब करतो स्टॅम्प पेपर तयार होतोय सही करायची वेळ आली आहे सही तू नाही ग सई सई ए गेंड्या काय नाव पावशा रावशा रावशा हा सई सई नको 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 आणखीन काहीतरी हा घोळ करेल याचा अंगठाच घेऊया अंगठा 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 एक मिनिट एक मिनिट कस
तुम्हाला एक गोष्ट माहित नाही ती सांगण्यासाठी आम्ही इथे आलो. तुमचे वडील आता या जगात नाही. हो, त्यांचा मृत्यू झाला. तुमच्या वडिलांच्या अतृप्त आत्म्यामुळेच आम्ही इथे आलो. हो, तुमच्या आईचाही पुनर्जन्म झालाय आणि ते दोघही तुमच्या तिघींच्या लग्नाच्या पाठवणीची अगदी आतुरतेने वाट बघताय. तुमच्यावर त्यांचं इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं की मृत्यूनंतर सुद्धा तुमच्या पाठवणीची ते वाट बघताय. तुमच्या पाठवणीनंतरच त्यांना मुक्ती मिळणार आहे. हो,